विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा हा पहिला क्लास आहे इतिहास यामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या वर्षीचा जो सिलेबस आपण बघितला, तर 11वीचा जो सिलेबस आहे हा पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी प्राचीन इतिहास घ्यायचा आहे। त्यानंतर प्राचीन इतिहास ला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू मग तो आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर मध्ययुगीन कालखंडामधला इतिहास आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। तर सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राचीन इतिहास घेणार आहोत। त्यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो म्हणजे आद्य शेतकरी। मग इथे लिहिलेलं आहे आद्य शेतकरी, म्हणजे जेव्हा प्राचीन कालखंडाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मानवाने कशी प्रगती करत गेला। सुरुवातीला जर आपण आदि मानवाचा जर आपण विचार केला तर मानव म्हणजे शेतीचा म्हणजे शेतीला सुरुवात व्हायच्या आधी जर आपण विचार केला मानवाचा, तर मानव हा त्यावेळेस कंदमुळे गोळा करून शिकार करून मासेमारी करून तो आपला उदरनिर्वाह करत असे। आणि त्यावेळेचं जर आपण जीवनमान बघितलं तर त्यांचं जीवन हे भटक्या स्वरूपाचे होते, म्हणजे तो एका ठिकाणी राहत नव्हता तर तो इतरस्ता तो भटकत असे, फिरत असे। कशासाठी? अन्नाच्या शोधासाठी। म्हणजे ज्या ठिकाणचं जर अन्न जो उदरनिर्वाहाचा प्रश्न जो होता तो ज्या ठिकाणी पूर्ण होत असे त्या ठिकाणी तो वास्तव्यामध्ये राहत असे आणि त्यानंतर मग तिथून तो दुसऱ्या ठिकाणी आपला पलायन करीत होता। म्हणजे त्यांचं जीवन हे भटक्या स्वरूपाचं होत। आणि मग त्यानंतर मानवाने हळूहळू हे जे जीवनमान आहे म्हणजे जेव्हा शेतीची सुरुवात करायला सुरुवात झाली तेव्हा त्या शेतीच्या सुरुवातीला सुरुवात जशी झाली त्याच वेळेस स्थिर गाव वसाहतीची सुद्धा सुरुवात झाली। म्हणजे आपलं जे जीवन आहे ते जीवन भटक्या स्वरूपाचं सोडून एका ठिकाणी स्थायी हो तो आपलं जीवन घालवायला सुरुवात केली, त्याला आपण असं म्हणतो स्थिर गाव वसाहती। मग आता सुरुवातीचा जो मानव आहे त्यांनी जेव्हा दगडाची हत्यारे बनवली तेव्हा त्या दगडाची हत्यारे जेव्हा बनवली तेव्हा त्या हत्यारांचा त्यांनी उपयोग जो आहे केवळ त्यांनी शिकार करण्यासाठी प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्या दगडांचा वापर केलेला होता। त्याचप्रमाणे जी जो आत्मदे जो मांस आहे हाडाच्या आत्मांना जो मगज आहे तो काढण्यासाठी तो खरबडण्यासाठी म्हणून त्यांनी या हत्यारांचा दगडी हत्यारांचा वापर करायला सुरुवात केलेली होती। त्याचप्रमाणे कवटी फोडण्यासाठी पण या दगडांचा वापर त्यांनी करण्यास सुरुवात केली। आणि ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधली मानवाची ही पहिली झेप आपल्याला म्हणावी लागली। मग बघा त्यानंतर मानवाने उत्तरोत्तर प्रगती करण्यास सुरुवात केली। जे सुरुवातीला अतिशय म्हणजे दगडाची हत्यारे ही त्यांची पहिली झेप होती आणि मग त्यानंतर हळूहळू मानवाने प्रगती करण्यास सुरुवात केली। आणि हा जो कालखंड होता हा कालखंड मध्याश्मयुगीन कालखंड म्हटला जाते। परंतु या कालखंडानंतर मानवाने जी थोडीशी जास्त प्रगती केली त्या कालखंडाला आपण नवाश्मयुगीन कालखंड असं म्हणतो, कारण या नवाश्मयुगीन कालखंडामध्ये मानवाची जी प्रगती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते। कारण की त्यावेळेस मानवाने जवळपास अग्नीचा पण शोध लावलेला होता, त्यानंतर शेतीला सुरुवात झालेली होती आणि शेती करणं म्हटलं तर एका ठिकाणी राहून करावे लागते। म्हणून बघा यावेळेस त्यांचं जे जीवन आहे जे भटके स्वरूपाचं जीवन आहे ते भटक्या स्वरूपाचं जीवन जाऊ नीम भटक्या स्वरूपाचं जीवनमान सुरू झालं। म्हणजे शेतीला सुरुवात हे नवाश्म युगापासून सुरुवात झाली। मग आता सगळ्यात पहिले जी सुरुवात शेतीला सुरुवात झाली ती कुठे सुरुवात झाली,
तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते की नद्याकाठची प्रदेश, बघा नद्याकाठची संस्कृती। मग आता नद्याकाठची जी अतिशय प्राचीन संस्कृती आहे, त्या प्राचीन संस्कृतीमध्ये चार संस्कृतींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये पहिली संस्कृती बघा टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांची खोरे, त्यानंतर नाईल नदीचे खोरे म्हणजे इजिप्त आहे, त्यानंतर होयांग हो नदीचे खोरे म्हणजे चीन, आणि सिंधू व सरस्वती नद्यांचे खोरे म्हणजे आपले भारतीय उपखंड। या चार संस्कृत्यांच्या जे नद्याकाठच्या संस्कृती आहे, या प्राचीन संस्कृती आहे, यांचा अभ्यास करू। पहिलं आहे आपण घेऊ टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे। आता हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे याला आपण मेसोपोटेमिया असं म्हणतो। आता हा मेसोपोटेमिया जो हा प्रदेश आहे, याची जी संस्कृती आहे जवळपास 10,000 वर्षापूर्वीची ही संस्कृती आहे। आता हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश इराक, सिरिया आणि इराणचा पश्चिमेकडला भाग आणि तुर्कस्तानच्या आग्नेयकडचा भाग, या सर्वांना आपण या ठिकाणी मेसोपोटेमिया असं म्हटलं जाते। आता हा जो शब्द आहे हा कुठून बनला, हा ग्रीक शब्द आहे। तर मेसोस आणि पोटेमॉस हा दोन शब्द एकत्रित करू, म्हणजे मेसॉनचा अर्थ असतो होतो मधला भाग आणि पोटेमिया याचा भाग होतो म्हणजे पोटेमास, याचा अर्थ जो होतो त्याला नदी असं म्हणतात। हा ग्रीक शब्द आहे। या दोन शब्दांना एकत्रित करून मेसोपोटेमिया असं म्हटलं जाते। आता हा जो मधला भाग म्हणजे या टायग्रीस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांचा हा मधला प्रदेश आहे, म्हणून याला असा हा शब्द देण्यात आलेला आहे मेसोपोटेमिया। तर हा जो शब्द आहे म्हणजे आता या संस्कृतीचा जर आपण विचार केला, तर या दोन नद्या जो आहे अतिशय म्हणजे या नद्यांचा प्रदेश जो अतिशय सुपीक प्रदेश म्हटला जातो, आणि या जो नद्या आहे हा बारमाही दुथडी होऊन भरून वाहतात, आणि म्हणून सगळ्यात प्रथम आपल्याला दिसून येते की या ठिकाणी शेतीला सुरुवात झालेली आहे। आणि याचा कारखाना आपल्याला सांगते की 10,000 वर्षापूर्वीची ही संस्कृती आहे। आणि या ठिकाणी जो मानव आहे हा या ठिकाणी गहू आणि बार्लीचे उत्पादन मोठ्या प्रमाणे केला जातो, आणि ही संस्कृती आपल्याला नवाश्मयुगीन संस्कृती आपण असा म्हटला जातो। त्यानंतर दुसरी संस्कृती या ठिकाणी घ्यायची आपल्याला नाईल नदीचे खोरे म्हणजेच इजिप्त। हा जो प्रदेश आहे आपल्याला या ठिकाणी सांगते की आफ्रिका खंडाच्या उत्तरेला, आफ्रिका खंडाच्या उत्तरेला ही असलेला ही जी नाईल नदी आहे, ही नाईल नदीच आपल्याला या ठिकाणी इजिप्त हा प्रदेश दिसून येतो। आणि इथे सुद्धा जवळपास बघा 6,000 वर्षापूर्वीची ही संस्कृती अस्तित्वात होती। हा सुद्धा नाईल नदीला या आफ्रिका खंडामध्ये अतिशय प्रसिद्ध नदी आहे। ती नदी सुद्धा अतिशय सुपीक नदी असं म्हटल्या जाते। जेव्हा 1798 ला नेपोलियन बोनापार्ट हा त्या ठिकाणी जेव्हा तो आपल्या विद्वानांना घेऊन या प्रदेशावर जेव्हा त्यांनी स्वारी केली, त्यावेळेस त्यांनी या प्रदेशाचा त्यांनी काय केला अभ्यास केला, त्या ठिकाणी एक मोठा अभिलेख आहे, त्याला रोजेस्टर स्टोन एक आहे मोठा दगड, त्या ठिकाणी जो अभिलेख आहे त्या ठिकाणचं त्यांनी चित्रलिपीचे वाचन केलं, आणि त्यामुळे इथला इतिहास समजण्यास सोपे पडले। आता या ठिकाणचा पण अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय सुपीक प्रदेश आहे। या ठिकाणी सुद्धा गहू आणि बार्लीचं उत्पादन केलं जातं, म्हणजे हा सुद्धा अतिशय प्राचीन इतिहास आणि अतिशय आद्यकालीन शेती या ठिकाणी केली जाते। त्यानंतर आपल्याला तिसरे घ्यायचंय होयांग हो नदीचे खोरे। आता ही होयांग हो नदी जी आहे ही चीन या ठिकाणी आहे, आणि चीनमध्ये चीनचे हे जे उगमस्थान आहे या नदीमधून, म्हणजे चीनची जी संस्कृती आहे हे या होयांग हो नदीमधूनच आपल्याला नदीवरूनच दिसून येते। कारण की होयांग हो ही संस्कृती आहे, या होयांग चीनला होयांग हो नदी जी आहे त्याला जन्मदात्री असं म्हटले जाते, चीनचं जन्मदात्री असं म्हणतात। आणि होयांग हो नदीला सुद्धा येलो रिव्हर सुद्धा म्हटले जाते। याचे दोन तीन कारण आहेत, मी तुम्हाला नंतरच्या क्लासमध्ये याचे एक स्पेशल तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे होयांग हो नदीविषयी। मग आता जो चीन आहे, चीनमध्ये शेतीला जेव्हा सुरुवात झाली त्याचा कालखंड या ठिकाणी सांगता येईल आपल्याला
हजार वर्ष पूर्वीपासून पूर्वीचा ही संस्कृती आपल्याला दिसून येते। ही या ठिकाणी सुद्धा जवळपास गहू बार्ली आणि राडा याचे उत्पादन मोठ्या प्रमाणे केले जाते। आता राडा म्हणजे काय, तर राडा सुद्धा ही एक वनस्पती आहे, तर त्याचे सुद्धा उत्पादन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केले जाते। म्हणजे बघा की हा जी ही होयांगपो नदी ही दुथडी वाहते आणि त्यामुळे या प्रदेशाचं जे सुपीक दुथडी बारामाही वाहणारी ही नदी आहे आणि त्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीचं उत्पादन होऊ लागलं आणि यामधूनच स्थिर गाव वसाहतीची स्थापना होण्यास सुरुवात झाली। त्यानंतर आखरीचं घेऊ आपण सिंधू व सरस्वती नद्यांची खोरे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला भारतीय उपखंड पाहायचा आहे। आता या भारतीय उपखंडामध्ये जवळपास पंजाब मध्ये जी रावी नदी आहे त्या रावी नदीच्या जवळ हडप्पा संस्कृतीची अस्तित्वात आली। त्यानंतर सिंधू नदीवरील मोहनजोदड़ो हे दोन जे प्रदेश आहे अतिशय सुपीक प्रदेश म्हणून प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला दिसून येते आणि ही सुद्धा एक नवाश्मयुगीन कालखंड आपल्याला दिसून आणि यांचा कालखंड जवळपास 3000 वर्षांपूर्वीचा कालखंड आहे। त्यानंतर या भारतीय उपखंडामध्ये या जी शेतीचा जो शोध आहे नद्यांच्या शेतीची जी सुरुवात झाली ही शेतीची सुरुवात जवळपास 8000 वर्षांपूर्वीपासूनच सुरुवात झाली आणि या सुमारामध्ये स्थिर गाव वसाहतीची ही जी संकल्पना आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते। म्हणजे हे आपल्या भारतीय उपखंडामध्ये झाले आणि आता जो जर आपण विचार केला तर हे जे दोन्ही प्रदेश आहे हे दोन्ही प्रदेश भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गेलेला हा प्रदेश आहे। तर या ठिकाणी सुद्धा भारतीय उपखंडामध्ये गहू बार्ली याचं उत्पादन गव्हाचे उत्पादन थोडं कमी घेतलं जात असेल परंतु बार्लीचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं असेल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो की जी चार जे प्रदेश आहे या चार प्रदेशांचा अभ्यास या ठिकाणी घेतलेला आहे आणि हे चारही नवाश्म युगामध्ये जो शोध लागलेला आहे हा शेतीचा शोध या नवाश्म युगामध्ये लागलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपण दुसरं घेऊ, तत्पूर्वी धन्यवाद।